भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील, आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं, एक विशिष्ट समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिराच्या कार्यक्रमाला गेलो तर, इथपर्यंत ते लपाछपी करतात। हिंदुत्ववादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पडले आहेत। उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन दिवसापासून मी वाट बघतो त्यांच्या फेसबुक लाईव्हची, कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील, त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची। विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबला समर्थन करणे, पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजमल कसाबच्या गोडीतनं हेमंत करकरेंची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का? शहीद हेमंत करकरेंचा केलेला अपमान उद्धव ठाकरेला मान्य आहे का? अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही, याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले। उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडेट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे, आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे राम मंदिरच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही। वडेट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही। उद्धव ठाकरे हे उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान याच महाराष्ट्रात राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही। त्यामुळं उद्धव ठाकरेंकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरेंनी सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे।